परिसरातील माजरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माजरी पाटळा फाटा येथे ट्रक खाली दबून माजरी पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मृत पोलीस शिपाई सुनील धनलाल खरोले वय 30 यांची पोलीस खात्यात 2016 साली भरती झाली व त्यांची सध्या ड्युटी ही उपविभागीय वरोडा पोलीस स्टेशन मध्ये पास्को गुन्ह्याच्या तपास पथकात होती. दरम्यान सुनील हे पास्को तपास पथकाकडे तपासावर असलेल्या डायऱ्या घेऊन पोलीस स्टेशन माजरी येथून 11:30 ते 12:15 दरम्यान वरोडाकडे रोडच्या डाव्या बाजूला जात असताना ट्रकने त्यांच्या स्कूटीला ओव्हरटेक केले व दरम्यान आरोपी वाहन चालक कैलास महादेव ढवळे नंदुरी तालुका भद्रावती याने ट्रक वणी मार्गाने वळवला. त्यामुळे ट्रकच्या पुढील भागाचा धक्का लागून सुनील खरोले खाली पडले व ट्रकच्या मागील चाकात शिरले. दरम्यान मागील चाक हे डाव्या मांडीवरून व स्कूटीवरून गेल्याने त्यांच्या मांडीच्या नसातून अतिरक्तस्राव झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी सुनील यांना उपजिल्हा रुग्णालय वरोडा येथे नेले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान ट्रक चालकाला माजरी पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदर वाहन हे मनोज नामदेव चिंचोडकर यांचे असून या वाहनात पुराणा येथील रेती घाटावरून रेती घेऊन येत असल्याचे सांगितले व त्या रेतीची रॉयल्टी बाबत चौकशी केली असता सदर रॉयल्टी ही योग्य असल्याचे तहसीलदारांनी तपासून सांगितले. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे सुनील यांचे 3 महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या मागे आई वडील पत्नी आणि 2 विवाहित बहिणी असा आप्त परिवार आहे. वरील सर्व घटनेचा पुढील तपास माजरी पोलीस करीत आहेत. महाविद्यालय